नमस्कार, मी वर्षा हिरे. दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. स्मृती इराणींनी चूक सुधारली म्हणजे तो गुन्हा होत नाही, माधव भंडारी यांचा काँग्रेसवर पलटवार. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि MIM चे नेते खासदार ओवीसी यांची पुण्यात होणार सभा. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे फक्त तांत्रिकतेचा भाग, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांची टीका. नरेंद्र मोदी आणि भाजप शिवसेना युतीचा पराभव करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आव्हान. अर्ज दाखल करताना स्मृती इराणींनी त्यांची मागील चूक सुधारली हा काही गुन्हा आहे का, असं म्हणत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्मृती इराणींचे समर्थन केले आहे. पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्मृती इराणींनी गेल्या निवडणुकीत पदवीधर असल्याचं आपल्या उमेदवारी अर्जात दाखल करताना प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. तर यंदा अर्ज दाखल करताना त्या पदवीधर नसल्याचं म्हटलंय. यावरून काँग्रेसने इराणी यांना चांगलंच घेरलं होतं. मनुष्यबळ विकास मंत्रालय सांभाळलेल्या इराणी यांनी खोटं प्रतिज्ञापत्र गेल्यावेळी दाखल केल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. यावर भंडारी यांना आज प्रश्न विचारला असता इराणी यांनी गेल्यावेळी प्रतिज्ञापत्र भरत असताना त्यांची चूक झाल्याचं भंडारी यांनी मान्य केलं, परंतु ही चूक म्हणजे काय गुन्हा नव्हे असं म्हणत त्यांनी इराणी यांची पाठराखण केली आहे. आपण चांगली आठवण करून दिली की आम्ही मागच्या वेळेचा जो जाहीरनामा केला त्यावेळेला आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसंवाद म्हणून एका कार्यक्रमाच्या माध्यमातून जाहीरनाम्याबद्दलची लोकांची मतं घेतली होती आणि त्याच्या आधाराने जाहीरनामा केला होता. यावेळेला सुद्धा आम्ही हा उपक्रम केला आणि यावेळेला भारतामध्ये 20,000 ठिकाणी अशा पद्धतीचं इंटरॅक्शन लोकांशी चर्चा करून जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे यावेत केंद्राच्या याची चर्चा केली. ऑनलाईन सूचना मागवल्या. पंतप्रधानांचे जे मन की बातची भाषणं झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही सूचना मागवल्या आणि या सगळ्याच्या माध्यमातून आलेलं जे काही सूचना आणि कल्पना होत्या त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्यातल्या ज्या योग्य सूचना होत्या त्याचा समावेश करून हा केंद्राचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याच्यातून 75 संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करणं. 75 हे अशासाठी की 2022 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 पूर्ण होतात, त्यानिमित्ताने या 75 गोष्टी आपण पूर्ण करू अशा तऱ्हेचा निर्धार आम्ही त्यात केलेला आहे. गेल्या वेळेचा जो जाहीरनामा आम्ही तयार केला होता मी आपल्याला विधानसभा निवडणुकांच्या वेळेला तो सगळा तपशील देणारच आहे, कारण आणखीन 3 महिन्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होईल. पण आम्ही गेल्या वेळेला महाराष्ट्रासाठी म्हणून जो जाहीरनामा दिला होता त्याच्यामधली जवळजवळ 73% आश्वासनं किंवा 73% कलम मुद्दे हे आम्ही गेल्या 4-4.5 वर्षात पूर्ण केले. निदान त्यासंबंधीचं काही ना काही कार्यवाही सुरू झाली, कुठल्या तरी टप्प्यावरती कामं पुढे सरकते आणि मी तर प्रत्येक पानाचा बरोबर हिशेब आपल्यासमोर मांडणार आहे. एकेका पानावरती आम्ही मांडलेले मुद्दे आणि त्यांच्याबद्दल 4 वर्षात केलेली कारवाई असा पूर्ण तपशील हा आम्ही आपल्याला देणार आहोत. आणि मी आपल्याला खरोखर अत्यंत अभिमानाने सांगतो की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे मांडलं त्या जवळजवळ सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी आम्ही या काळामध्ये केली. म्हणजे एकच उदाहरण देतो, आम्ही स्वामीनाथन समितीचा उल्लेख केला होता आणि स्वामीनाथन समितीचा उल्लेख हा मुद्दाम केला पाहिजे. थोडं मी याबद्दल तपशीलात बोलतो. अटलजींचं सरकार असताना 2002 शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि शेती क्षेत्रामधलं जे वैफल्य आहे, शेती क्षेत्रामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी अटलजींनी डॉक्टर स्वामीनाथन समितीची नेमणूक केली 2002. 2004 अटलजींचं सरकार गेलं आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि शेतीच्या विषयातले या देशातले सर्वात जाणकार व्यक्ती शरद पवार साहेब कृषी मंत्री झाले. त्यानंतर या समितीचं काम चालू होतं. 2006 या समितीने आपला प्राथमिक अहवाल दिला. 2006 प्राथमिक अहवाल स्वामीनाथन समितीने दिलेला असताना
मनमोहन सिंग सरकार ने पवार साहेबांनी या अहवालावरती कुठल्याही प्रकारचं काहीही कारवाई केली नाही, तो बाजूला ठेवला. 2008 डॉक्टर स्वामीनाथनने आपला अंतिम अहवाल सादर केला. हा अंतिम अहवाल त्यावेळेच्या सरकारने अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग आणि शेतीतज्ज्ञ माननीय पवार साहेब या दोघांच्या सरकारने पूर्णपणे बाजूला ठेवला, स्वीकारला नाही. त्याच्यातल्या कुठल्याही शिफारसीबद्दल साधं भाष्यसुद्धा केलं नाही. 2014 स्वामीनाथन समितीबद्दल सरकारने भूमिका घ्यावी हा आग्रह आम्ही धरत होतो, त्यावेळेचं सरकार त्याबद्दल काही बोलत नव्हतं. 26 मे 2014 मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 1 जून 2014 पवार साहेबांनी मागणी सुरू केली की स्वामीनाथन समितीच्या अहवालाबद्दल सरकारने काय केलं. आपण हा अहवाल 8 वर्ष का स्वीकारला नाही, या अहवालातल्या कुठल्या शिफारसी आपल्याला अयोग्य वाटत होत्या याबद्दलचं कुठलंही स्पष्टीकरण पवार साहेबांनी आजतागायत एकदाही दिलेलं नाही. मधल्या काळात बाकी काय काय झालं त्याची चर्चा आता मी करत नाही, पण 7 ऑगस्ट 2018 डॉक्टर स्वामीनाथन यांनी स्वतः इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला स्वतःच्या सहीने, आणि त्या लेखामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने जर कोणी काम सुरू केलं असेल तर ते अटलजींच्या सरकारने सुरू केलं. मधल्या काळातल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने म्हणजे अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग आणि शेतीतज्ज्ञ पवार साहेब यांच्या सरकारने ते काम थांबवलं. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि MIM चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पुण्यात सभा होणार आहे. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 21 एप्रिल पुण्यातील SSMPS मैदानावर ही सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा लोकसभा निवडणूक लढवत आहे असा आरोप सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होत आहे. तर वंचितचा फायदा हा भाजपलाच होईल असं आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही मतदारसंघातून भाजपकडून म्हटलं जात आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत, तर भाजपकडून सिद्धेश्वर स्वामी लढवत आहेत. आंबेडकरांना सोलापूरमध्ये विविध संघटना तसेच डाव्यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याने सोलापूरची निवडणूक रंगणार आहे. तोच नंतर मग ज्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणाचे विषय आहे, नंतर मग काही विद्यार्थ्यांचे विषय आहे, त्यानंतर मग तिथल्या आज जे तिथे पुणे शहरात जे SRच्या माध्यमातून जे प्रकल्प राबवले त्या माध्यमातून फेल गेले ते आम्ही त्यामध्ये आहे. शेतकऱ्यांचे विषय आहे, त्याच्यानंतर मग त्या मुद्द्यांमध्ये ज्यांनी या सरकारने काय गोष्टी वंचित ठेवल्या ते सगळं आम्ही करणार. स्मार्ट सिटी हे फक्त फेल गेलेलं आहे. स्मार्ट सिटी ओरिजिनल स्मार्ट सिटी काय असते ना, आज स्मार्ट सिटीपेक्षा लोकांना मूलभूत सुविधा काय असतात. आज स्मार्ट सिटी म्हणजे फक्त त्या याच्यामध्ये त्यांनी त्या कागदावरती पेपरवरती दाखवले, पण तसं आज काही सुविधा नाही. आज परिस्थिती अशी आहे, लोकांना पाणी नाही, लोकांची वाहतुकीची समस्या आहे, तिथं घराची समस्या आहे, तिथं पाटील इस्टेट झाले त्यांचं, त्यांना त्या लोकांना पुनर्वसन केलं आहे का, जे तिथं आता कालवाचं जे तिथे आज ते झाले त्यांनाही काय पुनर्वसन केलं का, त्यांना काय मदत केलं त्याच्या. अनेक वर्ष केंद्रापासून महापालिकेपर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या पुण्याच्या जाहीरनाम्यातून त्यांना शहराविषयी किती कळकळ आहे हे दिसून येते. केवळ तांत्रिकता पूर्ण करण्यासाठी त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला दिसतोय अशी टीका भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावेले यांनी केली आहे. गेल्या 20 वर्षापासून पुण्यात सत्तेत असलेले केंद्रामध्ये राज्यामध्ये असलेला पक्ष आणि त्यांनी दिलेला हा जाहीरनामा यावरून दिसते की पुण्याच्या समस्यांबद्दल किती कळकळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी किती आत्मीयता हे स्पष्ट दिसत असून या जाहीरनाम्यातूनच भाजप आणि काँग्रेसमधील फरक मतदारांना कळेल अशी टीका भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी केली आहे. म्हणजे इच्छाही प्रदर्शित करू नये असं मी मानणार नाही, परंतु सुनियोजित विकासाचा याच्याशी काही संबंध आहे असं माझं मत नाही. सुनियोजित विकासच आपण करतो या सगळ्या मेट्रोच्या तीनही मार्गाचा एकत्रित जर विचार आपण केला तर आपल्या ते लक्षात येईल की ज्या ठिकाणी वाहतुकीचा एक विशिष्ट प्रकारचा लोड आहे किंवा वाहतुकीचं ज्याला म्हणतात किंवा विशिष्ट कालखंडात सकाळच्या पिरियडमध्ये रात्रीच्या संध्याकाळच्या पिरियडमध्ये जिथं जास्त डेन्सिटी आहे प्रवासाची, त्या ठिकाणचा एरिया हा प्राधान्याने घेतलेला आहे. पुढचे जे सगळे एरिया आहेत ते नजीकच्या काळामध्ये जो त्याचा एक एकात्मिक आराखडा जो तयार झाल्यानंतर आपल्याला त्याची स्पष्टता येईल. तो नजीकच्या काळात सत्ता परत एकदा भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारचा एकात्मिक आराखडा त्या त्या शहरांच्या संबंधित
टेक्निकल अथॉरिटीला करायला सांगितलेला, तो नजीकच्या काळामध्ये जाहीर होईल, त्यावेळेला आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पाच वर्षापासून सत्तेवर आलेल्या भाजपचे नरेंद्र मोदी सरकारने भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला, संवैधानिक पद्धतीला इतकेच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेला देखील गंभीर आणि अभूतपूर्व धोका निर्माण केला आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व करण्याऐवजी नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार केवळ अनिल अंबानी, अदानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे दलाल बनलेले आहेत. काळा पैसा, दहशतवाद आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदीचं पाऊल उचलल्याचं सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांविरोधात तर काहीच केलं नाही, उलट अर्थव्यवस्थेचा विध्वंस केला, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही स्पष्ट करण्यासाठी म्हणून आज मुद्दामून या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशासमोर एक अभूतपूर्व अशी गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे. ही परिस्थिती आर्थिक अंगाने पाहिलं, बेरोजगारीच्या अंगाने पाहिलं, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या अंगाने पाहिलं तर अत्यंत भयानक आहे. इतकंच नव्हे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावरती जे पंतप्रधान मोठ्या आवाजात बोलतात, त्या राष्ट्रीय सुरक्षेला जर सगळ्यात मोठा धोका कोणी निर्माण केला असेल तर या सरकारनेच केलेला आहे. कारण गेल्या 5 वर्षाची तुलना जर आपण त्याच्या आधीच्या 5 वर्षांशी केली तर दहशतवादी हल्ल्यांची संख्या, त्याच्यामध्ये मृत्यू पडलेल्या नागरिकांची संख्या, त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा सैनिकांची संख्या, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती पाकिस्तानकडून होणारा शस्त्रसंधीचा भंग किंवा गोळीबाराच्या घटना, या प्रत्येकाने कुठल्याही अंगाने जरी तुम्ही पाहिलं तरी भारताची राष्ट्रीय सुरक्षा गेल्या 5 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी धोक्यात आणलेली आहे, असं आपण निरपवादपणे म्हणू शकतो. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अशोक बिरादर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीच्या प्रियकराला घरात बघून पती चिडला आणि त्याने संतापाच्या भरात पत्नीच्या प्रियकराची हत्या केली आहे. अशोक हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्याची ओळख लक्ष्मण याच्या पत्नीशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, हा प्रकार लक्ष्मण यांच्या लक्षात आला, त्यामुळे तो चिडलेला होता. रात्री अशोक हा लक्ष्मण यांच्या घरी आला, त्यावेळी लक्ष्मण घरीच होता. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा राग डोक्यात घेऊन त्याने अशोकवर हत्याराने वार करून त्याचा खून केलाय. या प्रकरणी आरोपी लक्ष्मण खुटेकर याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सांगवी पोलीस करतायत. लक्ष्मण तुकाराम खुटेकर हे आपल्या पत्नीसह राहत होते सदर ठिकाणी. या आरोपीच्याच संबंधातले आणि गावाकडील असलेले मयत इसम नामे अशोक लक्ष्मण बिराजदार हे आरोपीच्या घरी नेहमी येत होते. याचा आरोपीला संशय होता की हा नेहमी आपल्या घरी का येतो. याने त्याला मध्ये सांगितलेसुद्धा होते की मी नसताना माझ्या घरी येऊ नकोस म्हणून दरडावून सांगितले होते. तरी देखील यातील मयत इसम जो आहे तो ऐकत नव्हता व वेळोवेळी आरोपीच्या घरी येऊन त्याच्या आरोपीची जी बायको आहे सुरेखा लक्ष्मण खुटेकर हिच्याशी तो चाळे करत होता. हे आरोपीचा मुलगा देखील छोटा म्हणजे 12 वर्षाचा मुलगा आहे तो पाहत होता व आरोपीला सांगत होता की ते काका येऊन आपल्या आईशी असे असे चाळे करतायत म्हणून. आता ते त्यातील जो मयत इसम आहे, मयत इसम व आरोपीची पत्नी हे एकाच गावातील इंडी कर्नाटक राज्यातील इंडी हे गाव आहे विजापूर जिल्ह्यातील, त्या गावातील रहिवासी शेजारी राहणारे आणि ह्यांचे पूर्वीपासूनची ओळख आहे. त्यामुळे आरोपी ह्यांच्या घरी येऊन त्या महिलेशी चाळे करायचा आणि ती मुलं पाहून वडिलांना सांगायची. त्यामुळं ह्यातील आरोपी त्या मयत इसमाला सांगायचा माझ्या घरी येऊ नको, पण तो येत होता. मग ह्या आरोपीने निश्चयच केला होता की हा सांगून देखील ऐकत नाहीये
तर त्याचा आपण काटा काढायचा. त्याप्रमाणे आरोपीने काल दिनांक 16 रात्री साधारण 8-8:30 वाजण्याच्या दरम्यान घरी हा इसम आला होता आणि त्याच्या बायकोशी म्हणजे सुरेखाशी चाळे करत असताना हा आरोपी घरात गेला आणि याने ते नारळ पाणी काढण्याचा जो हत्यार असतो कोयता असतो तो याने आणूनच ठेवला होता घरामध्ये आणि मग तो पाहिल्यानंतर त्याने त्याला घरामध्ये पाहिल्यानंतर तो कोयता काढला व त्याच्यावर मानेवर पाठीवर आणि हातावर असे वेगवेगळ्या ठिकाणी वार केले व त्याला जखमी केला आणि त्या ठिकाणावरून मोटरसायकल घेऊन त्याने पळ काढला. राज्यासह अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले तर चाकण परिसरातील चिंचोशी गावात रात्री जोरदार विजांचा कडकडासह पाऊस झाला. चाकण परिसरात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हरिदास गोकुळे असं या मयत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतीतून आपलं काम आटपून घरी जात असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस सुरू झाल्याने आसरा घेण्यासाठी दोघे शेतकरी आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. मात्र अचानक वीज झाडावर पडली आणि यामध्ये हरिदास गोकुळे यांचा मृत्यू झाला आहे तर अन्य शेतकरी गंभीर जखमी झालाय. या घटनेनंतर जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. शहरवासियांचा संरक्षण आणि सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या सप्ताहात अनेक अग्निशमन दलातील साहित्य ठेवण्यात आले. या सेवा सप्ताहात चेनसॉ, वूड कटर, डायमंड चेनसॉ, स्लॅब कटर करण्यासाठी सेक्युलर सॉ, ट्विन्स बोल्ट कटर, फायरमन ॲक्स, रबर हँडग्लोव्ज, होज लॉन्चर, कूलिंग जॅकेट असे अनेक साहित्य ठेवण्यात आले. हे साहित्य पाहण्यासाठी संभाजी उद्यानात नागरिकांनी गर्दी केली आहे. या प्रत्येक साहित्याची माहिती अग्निशमन दलाकडून नागरिकांना दिली जाते. या साहित्याचा कधी उपयोग करायचा जाणून घेतले प्रभारी ऑफिसर सचिन माणगावकर यांच्याकडून. कोणतीही मोठी दुर्घटना टाळायची असेल तर अग्निशामक दलाला आपल्याला पाचारण करावं लागतं. या अग्निशामक दलाकडे काय काय इन्स्ट्रुमेंट असतात, कुठल्या कुठल्या गोष्टी असतात याचं प्रदर्शन संभाजी उद्यानात भरवण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीचे अग्निशामक दलाकडे जे जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर त्याचं हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आता हे प्रदर्शनात नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा काय काय इन्स्ट्रुमेंट आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. प्रभारी ऑफिसर आहेत आपल्यासोबत सचिन मांडवकर सर, की ते आपल्याला ह्या ज्या गोष्टींची माहिती देतील की ह्या काय काय इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत. सर आपण इथून सुरुवात करूयात. हे जे डायमंड चेन सॉ वगैरे असे जे तुमच्याकडे हे सर्व या गोष्टी आहेत तर ह्यांची थोडक्यात आम्हाला माहिती द्याल का? अग्निशमक दलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स तुम्हाला आपल्या या ठिकाणी पाहायला भेटतील. तर या समजा पहिल्या टेबलवरती जे आपण आता लावलेलं आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉ आहेत. त्यामधली ही डायमंड चेन सॉ जी हायड्रॉलिक प्रेशरवरती काम करते व बाकीच्या हे सॉ ज्या इलेक्ट्रिकल प्रेशरवरती इलेक्ट्रिकल सप्लायवरती काम करतात. डायमंड चेन सॉ ही स्लॅब कटिंगच्या कामासाठी आपण यूज करतो. त्याचप्रमाणे सर्क्युलर सॉ जे स्लॅब कटर, बोल्ट कटर अशा प्रकारे लोखंडी जे कटिंग आहे ते त्याप्रमाणे त्या आपण ते काम करतो. ट्विन सॉ जर का एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला त्या ठिकाणी पत्रे वगैरे किंवा छताचा पत्रा वगैरे असे ज्या ठिकाणी आपल्याला कट करण्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण ट्विन सॉचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपण पुढे बघता हे स्मॉल टूल्स जे बोल्ट कटर वेगवेगळ्या साईजमध्ये बोल्ट कटर आहे. ज्याप्रमाणे आपल्याला ज्या साईजचा बोल्ट कटर काढायचा आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी बोल्ट कटर पाहू शकता. बोल्ट कटर हे पुढची तिकडचे तीन. हां त्यानंतर इकडे आपण बघू शकता हे जे इन्सुलेटेड रबरीज जे हँडल दिसत आहेत ही इन्सुलेटेड ॲक्स. त्याचप्रमाणे या ठिकाणी इलेक्ट्रिकल गन आणि ह्यासमोर डोअर कटर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्सुलेट आहे हे सगळे इलेक्ट्रिकलवरती आपल्याला शॉक लागू नये त्याप्रमाणे इन्सुलेटेड केलेले आहेत. अजूनही आपल्याकडे बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची माहिती घेऊयात. सर ही जी पेटी आहे तर या पेटीमध्ये बरंच साहित्य आहे तर या पेटीबद्दल काय आहे? हे पूर्णपणे एक संपूर्ण किट आहे जे ग्लास ब्रेकर म्हणून नावाने एक किट आहे. ह्यामध्ये संपूर्ण जे मॉलमध्ये आपण मोठमोठ्या आता काचा बघतो त्यामध्ये समजा जर का आग लागली तर आतमध्ये जे व्हेंटिलेशन करण्यासाठी जे धूर वगैरे असतो तो व्हेंटिलेशन जर का काम करायचा असेल आणि ग्लास जर का फोडायचा असेल त्या पूर्ण किटचा आपण वापर करून सेफली ती काच आपण तोडून आपण काम करू शकतो. हे संपूर्ण ही फक्त एक पेटी सर. मॅडम हे दुसरं इक्विपमेंट इथून होजपासून इकडं जी पेटी दुसरी बघतायत हे पूर्ण एक होज लॉन्चर म्हणून दुसरं किट आहे. ज्या ठिकाणी आपल्या समजा सगळं इक्विपमेंट आपल्याकडे जास्त करून होज गाडीमध्ये बघायला भेटतोच. जर का त्या ठिकाणी रस्सी वगैरे नसेल त्या ठिकाणी आपण होजचा वापर करून जर का आपल्या नदी पलीकडे दूरवरती जर का द्यायचं झालं तर BSH-च्या प्रेशरवरती आपण ते होज लांबपर्यंत टाकून त्या संपूर्ण किटचा वापर करून लांबपर्यंत होज टाकू शकतो. सर आता
आणखीन काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपण पाहतोय, तर सर या इन्स्ट्रुमेंटला काय नाव दिलं गेलेलं आहे आणि काय म्हणतात? तुम्ही जे बघू शकता बघता आहात हे संपूर्ण एक किट आहे. ह्याचं नाव आहे न्यूमॅटिक एअर लिफ्टिंग बॅग. ज्या ठिकाणी स्लॅब केलं, ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त वजन उचलायचं आहे व त्या ठिकाणी आपण जॅक वगैरे लावू शकत नाही, त्या ठिकाणी आपल्याला ह्या कमीत कमी फटीमध्ये एवढी जागा भेटली तर ह्या आपल्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये भेटतात. 1 फूट 2 फूट 3 फूट 4 फूट अशा वेगवेगळ्या साईजमध्ये भेटतात. ज्याप्रमाणे आपल्याला जागा भेटेल त्याप्रमाणे आपण वेट या बी ए सेटच्या प्रेशरवरती आपण हे युनिटचा पूर्णपणे वापर करून ते 1-1.5 फुटापर्यंत असं उचलून त्या खाली अडकलेल्या लोकांची आपण सुटका करू शकतो. आणखीनही काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, काही गोष्टी आहेत तर त्या आपण जाणून घेऊयात. सर सुरुवातीला हे जे कॅमेरा वगैरे आहे तुमच्याकडे, तर या कॅमेराचा काय उपयोग आहे? याचं नाव आहे थर्मल इमेजिंग कॅमेरा. जर का एखाद्या आकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर का धूर झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मेन मुख्य आग कुठल्या ठिकाणी लागलेली आहे ही साधारण डोळ्याला आपल्याला दिसू शकत नाही. त्याप्रमाणे हा जर का कॅमेराचा आपण वापर केला तर नेमकी आग कुठल्या ठिकाणी लागलेली आहे त्याचे आपल्याला यामध्ये ब्लिंकिंग स्पॉट आपल्याला दिसू शकतो. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पाण्याचा मारा करून आग लगेच आटोक्यात आणू शकतो. हे बी ब्रिदिंग ॲपरेटर सेट, ह्या बी ए सेटचा वापर आपण धुरामध्ये मनुष्याला जर का सेफ्टी करून आग विझवण्यासाठी म्हणजे फायरमन आग विझवण्यासाठी परिधान करून जाऊ शकतो. त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी टॉक्सिक गॅस किंवा धुराचा त्या मनुष्याला त्रास होणार नाही. मग तो तिकडे धुरामध्ये जाऊन आग विझवण्याचं काम किंवा कुणाचं सोडवण्याचं काम करू शकतो. कुलिंग वेस्ट जॅकेट हे जे परिधान केले धुरामध्ये शरीराला उष्णता सहन होत नाही, त्या उष्णतेपासून आपल्याला बॉडीचं टेम्परेचर आहे ते यांनी मेंटेन केलं जातं. आपण पाहिले की अशा पद्धतीचे अनेक इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत अग्निशामक दलाकडून संभाजी उद्यानात लावण्यात आलेले आहेत की लोकांपर्यंत जास्तीत जास्त या इन्स्ट्रुमेंटची लोकांना माहिती व्हावी आणि कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी याचा त्यांनी उपयोग करावा आणि संपूर्ण माहिती लोकांपर्यंत ही जायला पाहिजे असंच अग्निशामक दलाकडून सांगण्यात आहे कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमानूस पुणे. विश्व मराठी परिषदेच्या वतीनं आयोजित 9वे विश्व मराठी साहित्य संमेलन कंबोडिया अंगोकोर वाट येथे होणार असून ते 28 ऑगस्ट 2019 रोजी संपन्न होणार आहे. विश्व मराठी परिषद ही विश्वसंघ प्रतिष्ठानाच्या सहकार्याने मराठी साहित्य संमेलन आयोजित करत असून यंदाचे हे 9वे संमेलन आहे. यापूर्वी अंदमान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मॉरिशस, भूतान, बाली आणि दुबई येथे विश्व मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. खरं तर विश्व मराठी साहित्य संमेलनाचं हे 9वं वर्ष आहे. कंबोडियामध्ये होणारं हे 9वं विश्व मराठी साहित्य संमेलन आहे. मराठी भाषेचा वैश्विक स्तरावर दबदबा वाढावा, मराठी ही जागतिक पातळीवर एक दर्जेदार भाषा म्हणून त्या ठिकाणी तिचा हे व्हावं हा एक प्रामाणिक उद्देश, आणि विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांपासून परदेशामध्ये स्थायिक होण्याचं नोकरी आणि व्यवसायानिमित्त बरीच मराठी माणसं बाहेर आहेत त्यांना आणि त्यांच्या मुलांपर्यंत मराठी भाषा पोहोचावी, त्यांच्या मनामध्ये मराठीचा आदर व्हावा, अनिवासी भारतीयांना मराठीबद्दल पुन्हा आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून हा एक आमचा प्रामाणिक उद्देश आहे जागतिक पातळीवर मराठी साहित्य संमेलन घेणं. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. सुधारली म्हणजे तो गुन्हा होत नाही, माधव भंडारी यांचा काँग्रेसवर पलटवार. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार ओवीसी यांची पुण्यात होणार सभा. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे फक्त तांत्रिकतेचा भाग, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांची टीका. नरेंद्र मोदी आणि भाजप शिवसेना युतीचा पराभव करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आव्हान. आणि आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज.